मागील काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील विविध भागात जोरदार पाऊस पडत असल्याने त्याचा फटका पाच पंढरी येथील एका कुटुंबाला बसला असून त्यांच्या राहत्या घरातील स्लॅबचा काही भाग कोसळला असल्याने ऐन पावसाळ्यात त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली. घरातील मुले व महिला पडवीत असतानाच स्लॅबचा काही भाग कोसळला असल्याने माली रामचंद्र चौघुले ही महिला गंभीर जखमी झाली आहे. परंतु सुदैवाने मात्र मोठा अनर्थ टळला असल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले. या घटनेत माली रामचंद्र चौघुले ही महिला गंभीर जखमी झाली असल्याने पुढील उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर तातडीने महसूलची टीम घटनास्थळी दाखल झाली असल्याचे दिसून आले. दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण येथील परशुराम घाटात उभारण्यात आलेल्या काँक्रीटची मजबूत संरक्षण भिंत पहिल्याच पावसात कोसळली असल्याने कामाच्या दर्जाबाबत आतापासूनच प्रश्नचिन्ह उभं राहिलं असल्याने या भागातील ग्रामस्थांमध्ये भीती व्यक्त करण्यात येते.